सुपर ओवर आपण पाहतायत, जॉली मध्ये सर्व काही झालेला आहे, षटकारांची हॅट्रिक, विकेटची हॅट्रिक आणि आता मात्र आपण पाहतायत सुपर ओवर देखील झालेला आहे आणि त्याचबरोबर गोल्डन डक। आता मात्र आपण पाहतायत क्षेत्ररक्षण लावलं जात आहे विनर स्पोर्ट या संघाकडून आणि गोलंदाज पाहूया, नवीन गोलंदाज येतोय, स्वतः कर्णधार जिम्मेदारी घेते षटकाची। सर काय वाटतं सर, सुपर ओवर? सुपर ओवर आहे आणि सुपर फलंदाजी करावी लागेल आणि सुपर गोलंदाजी करावी लागेल। सुपर फलंदाज झाले, सुपर गोलंदाज सुद्धा आले, नवीन संघाचा कर्णधार सुद्धा आहे आणि प्लेअर ऑफ द डे ठरलेला आहे पहिल्या दिवसाचा विनर संघाचा, विनर स्पोर्ट संघाचा। एक चांगलं द्वंद्व मिळणार आहे, एक उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज, एक चांगलं द्वंद्व मिळणार आहे। शुभेच्छा येत आहेत दिनेश नाईक, भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे पंच दिनेश नाईक यांच्याकडून महेंद्र स्पोर्ट व आयोजन आणि नियोजनासाठी शुभेच्छा येतात। ओ टू कॉमेंट्री बॉक्स डॉक्टर गवळी सर। दिनेश नाईक सध्या तरी ऑल इज नॉट वेल, पहिला चेंडू हवेत आहे मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, एकच धाव मिळते। थोडासा चेंडू वळला होता, बघितलं होतं गसुद्दीन यांनी, टर्न झाला होता आणि टर्नच्या अगेन्स्ट चेंडूला फक्त थोडंसं ढकललं होतं, शॉर्ट पॉइंटला चेंडू बराच वेळ हवेत, कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता। स्ट्राईक रोटेट करतोय, एक धाव पूर्ण करतोय। नवीन याला वाटतं छुरणा बॅटच्या पट्ट्यामध्ये होता, चेंडू येत नाही, स्क्वेअर लेगला जाते, पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेला जितू त्या ठिकाणी चपळ क्षेत्ररक्षक, एक पेक्षा जास्त मिळणार नाही, धावसंख्या होती दोन। दोन चेंडूमध्ये दोन धावा, टेलिव्हिजनच्या माध्यमातून पाहतायत सर्व तमाम दर्शक, आपण पाहताय सुपर ओव्हर पाहताय, आपण एक ओव्हरचा सुपर ओव्हर आपण पाहताय, दोन चेंडूमध्ये दोन धावा काढलेल्या आहेत फलंदाजाने। नवीन रिव्हर्स शॉट खेळलेला आहे आणि चेंडू डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर जातोय, सहा धावांसाठी जॉली षटकार। आपण पाहू शकता जॉली स्पोर्ट्स संघाचे रिकी पॉन्डिंग ऑफ भिवंडी महेंद्रा अर्थात मोती या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करतायत, प्रत्येकाने मेहनत घेतलेली आहे, मग जॉली स्पोर्ट्स ए असो, जॉली स्पोर्ट बी असो, त्यांचे सर्व पदाधिकारी असोत, सर्वांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतलेली आहे, संपूर्ण श्रेय त्यांना जात आहे। धावसंख्या झालेली आठ, नवीन कैसुद्दीन साठी याला मात्र डिफेन्स केलेला आहे, बचाव केलेला आहे, चांगली रणनीती इतरांनी, चांगली रणनीती, कारण दोन फलंदाज जर बाद झाले तर मात्र ऑल आउट होत असतं, षटकार मारला होता, चांगला चेंडू होता, सन्मान केला होता, डिफेन्स केला होता आणि एक धाव पूर्ण केली होती। धावसंख्या होते वाढते, धावसंख्या होते नऊ, कैसुद्दीन आठ धावांवर खेळतोय, एक षटकार मारला होता, अजूनही दोन चेंडू आहेत, दोन चेंडू मध्ये एखादा मोठा फटका लागला तर एक चांगली धावसंख्या होऊ शकते। नवीन पूल केलेला आहे, चेंडू हवेत आहे मात्र नो मॅन स्लॅट मध्ये चेंडू पडतोय, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, तीन धाव पूर्ण होत आहेत। संदेश पाटील ही जी तिसरी धाव घेतलेली आहे मिसफील्डच्या रूपानं, हे कदाचित महागात पडू शकते, कारण स्ट्राईक जी गेलेली आहे ती गॅसुद्दीन कडे गेलेली आहे। धावसंख्या वाढते, धावसंख्या झालेली बारा, स्ट्राईक गॅसुद्दीन कडे गेलेली आहे, शेवटचा चेंडू आहे, धावसंख्या बारा।
यावेळेला मात्र निधावच्या रूपाने चेंडूची समावती, धाव संख्या 12 आणि 13 धावांचं लक्ष्य। महिंद्र स्पोर्ट्स संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे। चला पटकन क्षेत्र महिंद्र स्पोर्ट या संघाने आणि विनर स्पोर्ट या संघाने खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसायचं आहे। आपण पाहताय सुपर षटकाचा खेळ खेळवला जात आहे, कारण की याच्याकडे सुपर ओव्हर झाली होती। आता मात्र या सुपर षटकामध्ये आपण पाहतोय आमच्या ऑफिशियल्स कडून सांगत आहेत, नक्की थोडासा वेळ आहे, क्षेत्ररक्षण लावलं जात आहे। या स्पर्धेसाठी जॉली स्पोर्ट्स यायचे अमोल पाटील, त्यानंतर अविनाश पाटील, मोती अरविंद पाटील, राकेश चौधरी, यश पाटील, प्रेम तरे, प्रेमचंद, मोहिल मात्रे, सानू तरे, निहार मात्रे, रितेश करत, पंकज चौधरी, महेश मोकल, कुलकेश जोगळेकर, आलोक चौधरी, मुकेश पाटील, रितेश मात्रे, जय पाटील, डीजे मोंटी, विनोद काटेकर, 40+ तसेच न्यू 40+ तसेच प्रणील मात्रे, अमर चौधरी, रितू चौधरी, शशांक पाटील, किरण काटेकर, स्वप्नील पाटील, देवानंद म्हात्रे, वैभव चौधरी, रुपेश चौधरी, जॅकी चौधरी आणि अखिलेश चौधरी यांनी सुद्धा एक अपार मेहनत घेतलेली आहे। क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय महेंद्र स्पोर्ट भादवडे या संघाने आणि सलामीची जोडी खेळपट्टी पाठवून द्यायची आहे। थोडस काही करायचे, यानंतर आम्हाला 6 षटकांचा सामना खेळायचा आहे। पंच देखील वॉर्न करत आहेत की आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय। आपण पाहूया 6 चेंडूमध्ये कशा प्रकारे 13 धावा रोखवल्या जात आहेत की चांगली फटकेबाजी करून सामन्यामध्ये रोमांचक भरतायत का पाहूया। आपण पहिल्या सुपर ओव्हरमध्ये महेंद्र स्पोर्ट या संघाने 12 धावा जमा केल्या, 13 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे। पण संदेश मला असं वाटतं की विनर स्पोर्ट संघाची सलामी जी एवढी कुठली येते हे फार मनोरंजक ठरणार आहे, कारण त्याची फलंदाजी जर बघितली प्रत्येक टेक्निकल खेळणारा फलंदाज आहे, मात्र फलंदाजी जोडी कुठली बघायची आहे। सुपर ओव्हरचा सामना दोन्ही संघाच्या जर समान धावा झाल्या तर मात्र ज्या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे त्या संघाला विजय घोषित करण्यात येईल, हे लक्षात घ्यायचं आहे। तेरा धावांचं लक्ष्य आहे। मात्र विनर स्पोर्ट संघाच्या 12 धावा झाल्या तर ज्या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे त्या संघाला विजयी घोषित करण्यात येईल, याची नोंद दोन्ही संघ कर्णधाराने घ्यायची आहे। क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि जे खेळाडू ग्राउंडमध्ये जात आहेत जय दुर्गा बी संघाचे, आपण प्लीज कृपया ग्राउंडच्या बाहेरून जायचं आहे, कारण की सुपर ओव्हरचा खेळ चालू आहे। सुरुवात होत आहे, गोलंदाज स्वतः जिम्मेदारी घेत आहे गॅसुद्दीन आणि सलामीची जोडी आपण पाहत आहेत सुपर ओव्हरच्या षटकामध्ये। जितू आणि हर्षद स्ट्राईकला, जितू नो स्ट्राईकला हर्षद, गॅसुद्दीन पहिला चेंडू सुपर ओव्हरचा 13 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे एका षटकामध्ये। साडेपाच वाजलेले आहेत, लक्षात घ्यायचंय टाइम खूप होत आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे। पहिला चेंडू गॅसुद्दीन, पहिल्या चेंडूवर जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय, अपील केली जाते, पाहूया।
आणि फलंदाज बाद होतोय जीतू, स्फोटक फलंदाज तंबू मध्ये परतते, खूप उशिरानंतर रिप्ले दिले पाऊश। आपण एक्शन रिप्ले मध्ये पाहूया, मारण्याचा प्रयत्न केला होता आणि एक चांगला डिसिजन म्हणता येईल, बॅटचं चुंबन घेऊन अष्टरेषेच्या आतमध्ये गेला होता चेंडू आणि फलंदाज बाद होते जीतू, पहिला विकेट पडतोय, चांगला निर्णय म्हणता येईल विलास जाधव यांच्याकडून। आता मात्र सर एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो, पहिला चेंडू ब्रेक तो मिळतो गोलंदाज गॅसुद्दीन। आता मात्र शेवटची जोडी खेळपट्टीवर, सुपर ओव्हर आहे त्यामुळे शेवटची जोडी खेळपट्टीवर असणार आहे। आता एक दोन गोष्टी बघाव्या लागणार आहेत, फलंदाज बाद होणार नाही ही काळजी घ्यावी लागेल, त्याचबरोबर धावपळ खालदार ठेवायचा आहे कारण पाच चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे। आता मात्र कुमार येतोय सर, पहिल्या दिवसामध्ये ज्याने षटकारांचा पाऊस पडला होता, आता मात्र गॅसुद्दीन पहिल्या चेंडू आपल्या संघाला ब्रेक थ्रो मिळून देते। यानंतर जयदुर्गा बी आणि नवाब स्पोर्ट बिग मॅच होणार, यानंतर देखील आपण पाहता भरपूर प्रेक्षक पाहता आपण, कारण की सुपर ओव्हरचा खेळ चालू आहे, या स्पर्धेमध्ये सुपर ओव्हर झाला नव्हता मात्र तेही पूर्ण झालेला आहे कारण की गोलंदाजी गॅसुद्दीन करतोय। पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट सामना करतो फलंदाज कुमार। आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चोटी धाव पूर्ण केली जात आहे, जिथे धाव नव्हते तिथे धाव घेत आहेत फलंदाज। स्ट्राईक आता मात्र हर्ष त्याच्याकडे असणार आहे, ऑफिशियल स्कोर सांगतात की खाता खोललं जात आहे दुसऱ्या चेंडूवर, चार चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल, जवळजवळ प्रत्येक चेंडू मागे जर एक मोठा फटका मारला तर थोडासा मॅच मध्ये येऊ शकतोय गॅसुद्दीन। आता मात्र शॉर्ट ऑफ बॉल करण्याचा प्रयत्न केला जातोय, चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये जातो, एकदा पूर्ण केली जात आहे, आकाश फील्ड करते तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते, एका दोन धाव संख्या होते दोन, तीन चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल, म्हणजे आता एक षटका ठोकला तर एक चांगला रोमांचक स्थितीमध्ये जाईल सामना। जर सुपर ओव्हर देखील सामना टाय झाला तर ज्या संघाने सर्वप्रथम नाणेफेक जिंकल्या त्याला विजय दिला जाईल आणि नाणेफेक तर महेंद्र स्पोर्ट या संघाने जिंकलेले आहे, प्लस पॉइंट आहे। पुन्हा एकदा गोलंदाज गॅसुद्दीन, आता मात्र स्लोअर केला होता, एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि एक धाव पूर्ण केली जात आहे, आता मात्र धाव संख्या होते ती तीन होते आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता, एक षटकार आणि एक चौकार, ह्या चेंडूवर एक षटकार लागला तर मॅचला कलाट नाही आणू शकतोय, मात्र गोलंदाज गॅसुद्दीन चतुराई गोलंदाजी पाहायला मिळते। आता मात्र एक वेगवान चेंडू होता, पाहिले क्षेत्रामध्ये जाते चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते आणि आता मात्र विजयाकडे वाटचाल करते असं बोलायला वावग ठरणार नाही, कारण की एक चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता असेल, जर एखादा बीमार चेंडू मॅच मध्ये थोडासा रंगत निर्माण करू शकते। गॅसुद्दीन पाहूया एखादा चमत्कारी काहीतरी करू शकतो विनर स्पोर्ट या संघासाठी, मात्र गॅसुद्दीन चतुराई गोलंदाजी पाहायला मिळते। आता मात्र मोठा फटका आणि चेंडूखाली शतरक्षक आकाश आणि फलंदाज बाद होते आणि अशा प्रकारे महेंद्र स्पोर्ट हा संघ विजेते, अभिनंदन संजयभाई म्हात्रे लाईन ऑफ भिवंडी आणि अभिनंदन हरीश पाटील, ओ टू डॉक्टर कवली सर। धन्यवाद संदेश पाटील आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच गॅसुद्दीन, याने सुरुवातीलाही चांगली फलंदाजी केली होती, सुपर ओव्हर चांगला टाकला होता त्यामध्ये फलंदाजी केली होती, मॅन ऑफ द मॅच गॅसुद्दीन। नवा स्पोर्ट या संघाने शतरक्षण लावून घ्यायचं आहे आणि महेंद्र स्पोर्ट संघाच्या सर्व खेळाडूंनी आता प्लीज ग्राउंड सोडायचं आहे, आपण एक चांगला विजय संपन्न केलेला आहे विनर स्पोर्ट या संघाचा।